तुमचं एकदा स्वागत आहे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. पुढचा धडा आपण घेऊया. धड्याचं नाव आहे सो ना ली. लेखक आहे डॉक्टर वा ग पूर्ण पात्रे. यांचा जन्म आहे 1920 चा. एक प्रसिद्ध लेखक आहे. आता हे जे सोनाली हे आहे हे पुस्तक आहे ऍक्च्युली वन्य प्राण्यांविषयीचे. सोनाली हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. सोनाली काय आहे? तर सोनाली हा सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ पशुत्व वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणारा आहे. माणसाने प्राण्यांवर सुद्धा प्रेम करावे असा संदेश आठवतो मी तो. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे, लक्षात घ्या. कोण विचारलं आहे, कोणाबद्दल दिलेलं आहे, तर प्राण्यांबद्दल दिलेलं आहे. 31 मार्च 1974 सोमवारचा दिवस आहे. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस. आज सोनाली पुण्याला जाणार होती आपल्या कायमच्या घरी. तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य होणार राहणार होतं. आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो. गाडी पुढे चालली होती पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो. म्हणजे सोनाली कोण आहे, काय आहे, पुढे पाहणारच आहोत. तर तिचं घर आता बदललेलं होतं. अजून तो दिवस आठवतोय. कधी? आता ते भूतकाळात गेले. कोण गेले? लेखक. 29 ऑगस्ट 1973 एक वर्षापूर्वीची गोष्ट साधारणतः, किंवा 6 महिने म्हणून आपण 7-7 महिन्यापूर्वीची गोष्ट. सायंकाळची वेळ. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करून ठेवला होता. त्या 3 पिल्लांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, डॉक्टर सांगा तुमचा चॉईस. तिन्ही बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते. मी तिन्ही पिल्लांना गोंजारलं पण सगळीच फिसकर अंगावर आली. मी त्यातल्या त्यात कमी फिसकारणारं थोडं शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्त सुद्धा होतं. बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात त्याच्या माझ्या मनात त्या छाव्याविषयी दुसऱ्या कशाचाच विचार आला नव्हता. 2 वर्षांचं झालं. वाघ सिंह पूर्ण ताकदीने होतात, मग त्यांना शिकवणं माणसाळवणं अवघड असतं. पुन्हा माझ्या डोळ्यासमोर नुसतं सरकशी सारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. म्हणजे कोण होतं? तर एक ते पिल्लू होतं. बघा, लक्षात घ्या. एका जंगली जनावराचं प्रेम, जनावर प्रेम करायचं होतं अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो. तिला जवळ घेतल्याशिवाय मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्ण पात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती पण पशुमधील पशुत्वाची आज मी शिकार करावा निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. त्या सिंहकन्यानं, कोण होती ती सिंहकन्या? वाघ सिंहीण होती ती. आणि त्या सिंहकन्याचं आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालं होतं. आता रुपाली कोण? तर कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली 1.5 महिन्यांची ती कुत्री होती, लक्षात घ्या. आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. तिच्या ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं. माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्यानं, म्हणजे सुचेतानं सुचवलेलं दीप आली नाव ठेवलं. म्हणजे एकाच महिन्यात, बघा, एकाच ऑगस्ट महिन्यात 1973 आमच्या बंगल्यामध्ये रुपाली आली ना, दीपाली आली, आणि कोण आलं? आता सिंहकन्या आली. तिचं नाव काय होतं? सोनाली. म्हणजे नंतर ठेवलं ते नाव. असा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता. तर काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं? तर नाव ठेवलं काय? सोन्यासारखे केस असलेली सुवर्ण कांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना नाव सुचलं काय? सोनाली. म्हणजे काय? बघा, 3 नावं आली याच्यामध्ये, रुपाली, दीपाली आणि सोनाली. सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना, पटणारच नाही. साहजिकच आहे. रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनाली फिसकून अंगावर जायची. 3-4 दिवस हा प्रकार चालू होता पण 4 दिवसानंतर दोघींची गट्टी जमली. मग एकत्र बसणं, झोपणं सुरू झालं. पुढे बघा. हिंडताना रुपाली पुढे आणि सोनाली मागे. रुपाली सिनियर असल्यामुळे तो तिचा मान होता. पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लागला की त्यांचं जीवनही एकत्र होऊ लागलं आणि रुपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली. आता झोपायची वेळ झाली की सोनाली काय करायची? बघा, सोनाली काय करायची? झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यामध्ये शिरे. पण चटकन झोपी जायच्या स्वभावच नव्हता. बिछाण्यात आले की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे, पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन रुपाली यांची दांगामस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची. दोघेही बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्या दमल्या की दोघेही आपापली जागा पकडून झोपायला येत. हुस करून रुपा अंग टाके आणि झोपी जाई पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपावं लागेल. तेव्हा कुठे बाई साहेब झोपत, लक्षात घेणार. ती लहान मुलासारखं ती करायची.
ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाई साहेब लोळतही भरपूर. बऱ्याच लहान मुलं जशी लोळतात ना तशी प्राणी सुद्धा लोळत होते. शेवटी काय झालं त्या दोघींच्या मध्ये मला झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रुपाली लहान होत्या तोपर्यंत रुपालीनं अंगापिंडानं मोठी होती. वयानंतर सोनालीपेक्षा चांगली 7 दिवसांनी मोठी. त्यानंतर ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्य बदललं. रुपाली लहान खुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट झाली, चौपट झाली. कारण साहजिकच ती सिंहीण होती तर तिचं वाढ ही एखाद्या कुत्र्यापेक्षा किंवा कुत्रीपेक्षा नक्कीच असणार. ती रुपाईला सहज तोंडात उचलून धरी. पण सोनालीचे दात कधी रुपाई लागले नाहीत. रुपालीने मात्र आई ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली फार वाह्यतपणा करू लागली की रुपाली गुर्र करून तटवीत असे. मुंबईसाठी मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे व साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी जनावर साखळी घालू देत नाहीत. घराच्या गच्चीवर सोनालीनं बिराड, सोनालीचं बिराड थाटलं. गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे. पुढे गच्चीवर सोनाली रुपाली मोकळी पायाने खेळू लागल्या. एकमेकींचा पाठलाग करू लागल्या. माझ्या पायातून पळू लागल्या. पण सिंह कन्या, एक श्वान कन्या आणि एक डॉक्टर असा, डॉक्टर कन्या असा अवर्णनीय सामना. मला त्यावेळी कोणत्याच गोष्टीचं भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे. अगदी भर भरून. अगदी कसा आनंद होतो? भर भरून. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. पाऊस जोराचा आला म्हणजे मात्र सज्जाचा आसोला त्या घेत एरवी साऱ्या गच्चीवर पावसात उंदरत. जळगावला बॅडमिंटन टुर्नामेंट होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो होतो. तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच व दांडगा कुत्रा होता तो. त्याची व सोनालीची गाठ पडली. आधी त्या कुत्र्याला हे मांजरचं पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती पण किंचितही न घाबरता फिस करून ती त्याच्या अंगावर धावली. मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मज्जा वाटली. सोनालीच्या रुपालीच्या पेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगली मोठी दिसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारात सुद्धा मी वाढ केली. आता सोनाली 5 महिन्यांची झाली होती. किती महिने झाली? 5 महिन्यांची. आता सोनाली सिंह असल्यामुळे साहजिक तिचं जे जीवन होते ते मांसाहारी होतं, शाकाहारी नाही. सोनालीचं जेवण 3 होत असे. सकाळी नाश्ता व्हायचा. नाश्त्यासाठी तिला दूध आणि अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. खिमा म्हणजे तुम्हाला मटण असतं, ते मटणाचा प्रकार असतो खिमा. रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे. अरे बाबा, आता ती मांसाहारी होती ना म्हणून ती शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे. दूध पोळी नाही तर दूध भाताचं. आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई कोण होते, स्वयंपाकीन, याच्याशी लाडीगोडी लावायची. जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाक घरात जाई आणि स्वयंपाकीन बाईच्या पायात गोटाळत राही. त्यांच्या भोवती फिरत राही. तोंडानं लाडी आव आव करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत टाकलं की ती गुरगुरायला लागेल. ताटली खाली ठेवली की ताटलीवर तुटून पडे. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ होईपर्यंत तोंडानं तिची गुरगुर चालूच राहील. दूध पोळीने दूधभात खाणारी जगातली ती एकमेव सिंहीण असावी. तुम्हाला सांगितलं की जी सिंहीण होती ती कशी होती, आता माणसाली होती, त्यामुळे ती दूधभात आणि दूध पोळी खाणारी ती जगातली एकमेव काय होती, सिंहीण असावी. कशी असावी? एकमेव सिंहीण असावी. कारण हे प्राणी मांसाहारी असतात, यांना शाकाहार चालत नाही. तिला व रुपाईला मी मोटारीतून बाहेर फिरायला घेऊन नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बघायची जागा ही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारीची सीट ही त्यांची जागा. जाण्याने येणाऱ्याकडे दोघे खिडकीतून टक्क लावून पाहत. बरोबर. आणि दोघींचे काय पुढे बघा. म्हणजे दोघींचे पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुर यांकडे ही डोळी विस्फारून पाहत असे. सोनाली वर्षे झाली होती. तिची उंची वाढली. अंगात ताकद आली होती. साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्या ऐवजी तीच आम्हाला ओढून नेऊ लागली. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज 3.5 किलो मटण तिला लागायचं. किती? 3.5 किलो मटण लागायचं रोज. एवढं तिचा आहार. कारण सिंहीण होती ती. रात्री 1 लिटर दूध आणि 4 पोळे आम्ही तिला देत असू. फार आवडीने त्या ती खायची. अर्थात एक वेळ तिला बरोबर रुपाली लागत असे. रुपाली नसली तर सोनाली जावळीच्या दरवाज्यावर पंजे मारत असे. मी तिच्या हात मी तिला माझ्या हातात खायला देत असे.
दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठे जावं लागेल याचा नेम नसायचा. मग माझ्यापुढे अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गाड्याकडे सवयीला जेवणाची व्यवस्था असेल तशी सवय करणं आवश्यक होत. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊन घालायचे. कधी कधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हाताने तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं. पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात काम माझं मला काम होतं. सोनईला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजात आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनईकडे गेले. दरवाजा गच्ची करून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनल त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे, परंतु त्यांच्याजवळ काय होतं खाणं नाही. लक्षात येतात ती दरवाजाजवळ परत आली. सोनल त्यांच्यावर गुरगुरू लागली, पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उद्देशून ते म्हणाले, काय म्हणाले, सोना थांब मी डबा आणतो बाजूला हो. असं ते दरवाजापाशी जातात सोनलने एक मोठी डरकाळी फोडली. आता सिंहाची डरकाळी कशी असते, डेंजर असते, बरोबर की नाही. सोनलची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालंय कोणालाच कळेना. मी हातातलं कार टाकून दरवाजाजवळ धावतच गेलो. तोच शांताराम धाव अशी अण्णांची हाक ऐकली. मी प्रत्यक्ष तिथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनलला चूप रहा असे सांगत होते. काय सांगत होते, चूप रहा. सर आवाज बरोबर येत नाही, 2 मिनिट बाद. मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फार भयंकर होता, फारच भयंकर होता. मी घाईघाईने लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला. जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोळी करणारी सोनाली आज इतकी रागावली होती की तिने उडी मारून माझ्या हाताचा डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतर सतत असलं ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनिटात ते सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि माझे येऊन माझे पाय चाटू लागली. कारण जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमा मागत होती. अण्णांना मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही. सोनालीच्या दातात विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनईला मी रात्री पितळी पातेल्यातून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने काय केलं, दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची ती पातेल्याची मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर काय त्या पितळी पातेल्याची काय झालं तर अक्षरशः चाळणी झालेली होती. म्हणजे तिने खेळून खेळून त्याची वाट लावली होती. पाहा, वन्य पशूंच्या दातात केवढी ताकद व चिकटचिवटपणा असतो याचा अनुभव त्यांनी त्यावेळेस घेतला. पुढे बघा, याचा अनुभव याचा मला अनुभव आला. सोनालीने चाळण केलेलं ते पातळ मी अजूनही जपून ठेवलेलं आहे. सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवर सुद्धा जीव. दीपाली कोण, त्यांची नात. सोनालीच्या जाळीपाशी दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची. अक्षत बोल काय झालं बाळा, आणि व आपल्या बोबड्या आवाजात म्हणायची, छोना छोना तू काय करते, असं म्हणून तासनतास अशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला. त्याला वाटलं पोर चुकून सिंहीपाशी आलं. त्यानं घाईघाईनं दीपाईला उचललं. त्या सरशी सोनालीनं मुख्याने काय केलं, ती फिसकारली आणि तो गृहस्थ जो होता त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. आता तो माणूस घाबरला. तिचा उसण पाहून दीपाली लगेच दीपाई ते तिथेच टाकलं. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकातून बाहेर आले. कोणाचा तरी आवाज मध्येच चालू करू नका रे बाळांनो, खूप डिस्टर्ब होतो मध्येच. काय झालं काय झालं, दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे. त्यांना अण्णांना सर्व प्रकार सांगितला. तू पुन्हा दीपाईला उचल, मी पाहतो. मी पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होते. त्यानं पुन्हा दीपाईला हात लावता सोनाली पुन्हा पहिल्यासारखी चौथा त्या गृहस्थ शांत धावली. अण्णांनी मग सोनाला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी उतरणी उचलता कामा नये. ही मोठी जाणीव सोनाला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपाईला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनाला झोपटलं. आम्ही येणार, सोनाला घेऊन येणार, ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती. आमची वाट पाच शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचार, काय हो कोण येणार आहे. मग फुटपाथवर एका तरुण सांगा, हो मोटारीतून सिंहीन येणार आहे. कोण येणार आहे, सिंहीन. उघड्या मोटारीतून, मग काय हे खोटं सांगतोय. पाता पाता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दी बघा, गर्दीत एकच उत्साहाची लाड. कारण अशा प्रकारे मोकळ्या प्राण्याला पाहणं हे फारच मोठं भाग्य म्हणा किंवा मोठंच
मोठी गोष्ट असते. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येक जण सोनला आणण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून चाचा वर करून लोक पाहत होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनला व रुपयाला आवारात साखाने बांधून ठेवलं. दोघींना खूप तहान लागली होती म्हणून बरोबर आलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंडी आणली, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय आवाज ब्रेक होतोय.